हाय अल्ट्रा मराठीवर अमितकडून तुमचं मनःपूर्वक स्वागत. आजवर आपण अवधूत गुप्तेचे बरेच चित्रपट पाहिले असतील, मोरिया असो, झेंडा असो किंवा जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. पण आता या शुक्रवारी अवधूत गुप्ते घेऊन आला एक नवा सिनेमा, तो म्हणजेच एक तारा. तो सगळ्यात जास्त लकलकणारा चमचमणारा तारा आहे, तोच ध्रुव तारा. चित्रपटाचा कथाकार, गीतकार, संगीतकार आणि दिग्दर्शक असणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच अवधूत गुप्ते या चित्रपटात आपला एक वेगळा ठसा उमटवतो. या सिनेमामध्ये संतोष जुवेकर प्रमुख नायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्यानं ज्ञानेश्वरचं म्हणजेच माऊलीचं कॅरेक्टर उत्तम केलेलं आहे. त्याच्या अभिनयाची स्टाईल आणि त्याचसोबत त्याचा वेश आपण सगळ्यांना एक अनोखी स्टाईल प्रेझेंट करतो. त्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये आपण तेजस्विनी पंडित या अभिनेत्रीला पाहू शकाल, जिनं आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. त्याचसोबत सागर कारंडे असो अथवा इतर सगळे सहकलाकार यांनी या चित्रपटामध्ये आपापल्या भूमिका उत्तम रीतीने वठवलेल्या आहेत. एका मंदिरामध्ये भजनं गाणारा गायक रियालिटी शोमध्ये विजेता ठरतो आणि त्यानंतर त्याला प्रसिद्धीच्या मार्गात कुणीही अडवत नाही. मग काय, यश, पैसा आणि प्रसिद्धी सगळं काही अमाप असतं, पण या मोहामध्ये तो इतका गुरफटत जातो की नको त्या गोष्टींच्या आहारी जातो. प्रत्येक माणसानं यशामध्ये गुरफटून न जाता आपले पाय जमिनीवर घट्ट रोवणं फार गरजेचं आहे, हेच या कथेच्या माध्यमातून आपल्याला दिग्दर्शकाला सांगायचं आहे. कथा उत्तम आहे, प्लॉटही फार चांगला आहे, स्क्रीन प्ले आणि संवादही उत्तम लिहिलेले आहेत. पण त्याचसोबत या चित्रपटाची एक खास बात म्हणजे चित्रपटाचं संगीत, जे अवधूत गुप्ते यांनीच दिलेलं आहे. अमर मोहिलेंचं बॅकग्राऊंड म्युझिक जरी आपल्याला मोहित करत असलं तरी देखील वारंवार येणारी चित्रपटातली 12 गाणी कधी येतात आणि कधी जातात हे आपल्याला कळत नाही. अवधूत गुप्ते आणि गुरु ठाकूर यांनी लिहिलेले या चित्रपटाचे गाण्यांचे शब्द आपल्या मनावर छाप पाडतात. या चित्रपटामध्ये एकीकडे रोमांसही दाखवलेला आहे, एकीकडे छान भक्तिमय वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर एकीकडे या चित्रपटातले काही बोल्ड सीन्स आपण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. निखळ मनोरंजन करणारा हा एक परिपूर्ण सिनेमा अवधूत गुप्तेनं या शुक्रवारी आपण सगळ्यांसाठी आणला आहे आणि तो सिनेमागृहात जाऊन पाहायला काहीच हरकत नाही. अल्ट्रा मराठीवर दर शुक्रवारी आपण अशा अनेक वेगवेगळ्या सिनेमांचे रिव्ह्यूज पाहता. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा. लाईक तर द्याच, पण तुमच्या प्रतिक्रियाही द्या, ज्या आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.